नमस्कार, मी आशा माळी, आपण पाहता डिस्को न्यूज. द डिस्को न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी. कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी ध्वजारोहण करून तिरंग्याला सलामी दिली. या समारंभात आयुक्तांची पत्नी डॉक्टर आरती विजय सूर्यवंशी, महापालिका शहर अभियंता सपना कोळी, उपायुक्त डॉक्टर सुधाकर जगताप, अर्चना दिवे, रामदास कोकरे, महापालिका सचिव संजय जाधव, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर अश्विनी पाटील, इतर अधिकारी, माजी पदाधिकारी व कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. अग्निशमन दल, सुरक्षा दलाच्या कर्मचाऱ्यांनी संचलन करून मानवंदना दिली. 10 प्रभागातील गुणवंत सफाई कामगारांना प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. घनकचरा व्यवस्थापन भागातील मुख्य आरोग्य निरीक्षक व आरोग्य निरीक्षक यांनी प्लास्टिक बंदी व स्वच्छ प्रभाग कार्यवाहीची अंमलबजावणी उत्तमरित्या बजावल्याने त्यांचाही प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, डिस्कव्हरी टीव्ही न्यूज. गेल्या 2 वर्षापासून आपण सर्वच कोविडची लढाई आपण लढतो आहोत. यामध्ये आपले सर्व आरोग्य कर्मचारी, सर्व डॉक्टर्स, आपल्या सोबत असलेल्या सर्व संघटना, सर्व सफाई कर्मचारी आणि आमचे सर्वच कर्मचारी कोविडशी लढा देत असतानाच महापालिकेच्या मूलभूत सुविधा कशा वाढवता येतील, आपले रस्ते, आपल्या इतर ज्या आपल्या मूलभूत सुविधा बळकट करण्यासाठी आपण काम केलेलं आहे. प्लास्टिक मुक्तीसाठी आपण एक मोठं पाऊल उचललं आहे. या होत्या डिस्कव्हरी न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता, 9388-420-420. तर वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस. तोपर्यंत धन्यवाद.